पोलिसांनी देखील त्यांना ताब्यात दिलं, त्यात राष्ट्रवादीने देखील कार्यक्रम त्यांना जसंच तसं उत्तर देण्यात आलेलं आहे. नाही मला याबाबतीत काही माहीत नाही, पण मला समजत नाही की पेपर फुटलाच नाही, शंका व्यक्त होताच परीक्षा रद्द केली, म्हणजे ह्यांना काय पेपर फुटणाऱ्यांची म्हणजे फुटणार होती त्यांची काळजी आहे की काय? अरे ज्या मंत्र्यांनी 3 दिवस मेहनत घेऊन सगळ्या बातम्या गुप्त ठेवत गुन्हेगारांना पकडून दिलं, रॅकेट उघड केलं, परीक्षा रद्द केली, कोणालाही संधी दिली नाही काही करायची, पैशाचा वापर होणार नाही याची दक्षता घेतली, त्या मंत्र्याच्या घरावर मोर्चा कशासाठी? म्हणजे पेपर फोडणाऱ्यांची काय लागेबंद आहेत का यांच्याशी? काही विद्यार्थी ह्यांचेच होते? आणि असं आहे की माझ्या कार्यकर्त्यांनी काय केलं तर शेवटी कार्यकर्त्याला नेत्याविषयी आदर असलाच पाहिजे. तुम्ही जर व्हॉट्सअप वरती सगळं फिरवणार असाल तर हे सगळे मेसेजेस प्रत्येकाला जातात, आपल्या नेत्याच्या घरावरती चालून येणार आहे असं जेव्हा बोललं जातं तेव्हा कार्यकर्ते जमा होणार ना माझ्या घरावरती. त्यांचं असं म्हणणं आहे की दुसऱ्यांदा म्हणजे मंत्र्यांनी दुसऱ्यांदा जो विद्यार्थ्यांना सहन करावा, दुसऱ्यांदा नाही म्हणजे एकदा आरोग्य भरती आणि मग असं आहे. आरोग्य भरतीविषयी मला काही बोलायचं नाही, मंत्री म्हणून मी माफी मागितली ना विद्यार्थ्यांची, मंत्री म्हणून ह्या परीक्षेचं पूर्ण शुल्क परत देण्याचंही सांगितलं आणि पुढची परीक्षा विनाशुल्क घेण्याचंही ठरवलं. नाहीच्यात काय कुठे चुकलं आमचं? कारण नसताना राजकीय अभिनिवेशाचं बळी न बळी कोणी पडू नये याच्यात राजकारण कसलं करता? आम्ही पेपर रद्द केला, आम्ही जे पेपर फोडणार होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. सरकार किती अलर्ट आहे हे महाराष्ट्रात आज दाखवलं. सरकारचं एक मंत्री माफी मागून विद्यार्थ्यांपुढे नतमस्तक होतो हे आजपर्यंत कधी झालेलं नाही. हे सरकार किती संवेदनाशील आहे, हे सरकार कसं आपलं कुटुंब प्रमुखाप्रमाणे चालतंय, कुटुंब वत्सल आहे हे दाखवण्याचं कामच आम्ही करतोय. उद्या परीक्षा घेतली असती आणि नंतर कळलं असता पेपर फुटलाय तर मला तोंड दाखवायला जागा लागली राहिली असते, मी आयुष्यभर स्वतःला गुन्हेगार मानलं असत. त्यांचं असं सुद्धा म्हणणं आहे की काय झालं त्या महिला मला काय माहित नाही, मी वरच्या खोलीमध्ये अभ्यास करून बसलो होतो, खाली काय झालं मला. निवेदन मार्फत देखील तुम्हाला समजत आलं असं सांगितलं असतं, मात्र तसं न करता त्यांनी माझी अपॉइंटमेंट मागितली असती की आम्हाला तुमच्याशी याविषयी बोलायचं आहे, तर मी इतका खुल्या दिलाच आहे की त्यांना इथे बोलून चहा पाजून त्यांच्याशी चर्चा केली असती. कारण मला लपवण्यासारखं काहीच नाही, मी तुमच्याशी गेले 3 दिवस इतका उघडपणाने बोलतो आहे तर त्यांच्याशी चर्चा करायला मला काय केलं असतं? आणि 15 पोरं माझ्यावर घरावर घुसण्याचा प्रयत्न करतात, अरे कमीत कमी 200-300 तरी ताकद तर दाखवा काहीतरी. कशाला नाटक आणि ह्याला राजकीय रंग देता कशाला? विद्यार्थ्यांना कळलंय ना, मी माझ्या टेली भेचावर जातो मोबाईलवर मेसेजेस की साहेब तुम्ही प्रामाणिक कार्यक्रम प्रामाणिक परीक्षार्थ्यांचा सन्मान केलात, ही जी सगळी लच्छे लुफंगे घुसत होते त्यांना तुम्ही थांबवलं बरं झालं, फक्त लवकर परीक्षा घ्या आणि संपून टाका. असे काय आमचे घरवाले घाबरट बिबरट काय नाही, माझी बायको दत्ता सामंतांच्या घरातली आहे, ते असले घाबरणारे बिबरणारे नाहीत, आम्हाला काय बंदोबस्ताची गरज नाही. सर जे आले ते कुठल्या पक्षाचे वगैरे होते का कसे विद्यार्थी होते ते? काय माहीत कुठले होते मला काय, मला तुम्ही विचारता हेच मला आश्चर्य वाटतं. मी मस्त झोपलो होतो जेव्हा खाली काय लपडं झालं ना, तेव्हा मस्त पांघरून घेऊन झोपलेलो होतो. मला एका कार्यकर्त्याने येऊन सांगितलं वरती साहेब खाली काहीतरी झालंय, म्हटलं हो दे मला काय करायचं. ओके सर ओके.